नागापूर येथील रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या वतीनं नेत्रशिबिर संपन्न. शेकडो भाविकांची झाली नेत्र तपासणी. पुणे येथील KKI बुधराणी हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी केली तपासणी. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त नागापूर येथील रेणुका माती देवस्थान ट्रस्टच्या वतीनं विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. याच मालिकेमध्ये रविवारी सकाळी या ठिकाणी नेत्रशिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये मोतीबिंदू, काचबिंदू तसंच इतर नेत्ररुग्णांची तपासणी करण्यात आली. पुण्यातील सुप्रसिद्ध KKI बुधराणी हॉस्पिटलचे कर्मचारी या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते. त्यांनीच या रुग्णांची तपासणी केली. मान्यवरांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन झालं. नेत्ररुग्णांची तपासणी करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. पुण्यातील KKI बुधराणी हॉस्पिटल हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचं हॉस्पिटल असून त्या ठिकाणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया केंद्र आहे. डोळे तुमची आयुष्यभर काळजी घेतातच, मग तुम्ही त्यांची काळजी घ्या असं आवाहन यावेळी बुधराणी हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी केलं. यात गिरीश पाटील, माया अल्लाट, मनीषा कोरडे यांचा सहभाग होता. बुधराणी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठी सुसज्ज अशी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असून अनुभवी आणि तज्ज्ञ डॉक्टरांची टीम या ठिकाणी उपलब्ध आहे. रुग्णांची येण्याजाण्याची सोय मोफत करण्यात येत असून हे उपचार देखील मोफत करण्यात येतात. आधुनिक उपकरण आणि तंत्रज्ञानानं युक्त असं या हॉस्पिटलमध्ये होत असलेल्या उपचाराबद्दल रुग्णांनी सर्वांचे आभार मानले. देवस्थान ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष प्रभाकर भोर, उपाध्यक्ष गोरख कातोरे, सचिव साहेबराव भोर, खजिनदार एकनाथ वाघ, विश्वस्त राजू भोर, दत्तात्रय विटेकर, SB कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडलं. नवरात्रोत्सव काळात नागापूर येथील या देवस्थानामध्ये अत्यंत जागरूक अशा या देवीचं दर्शन घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक या ठिकाणी येत आहेत. दिवसेंदिवस भाविकांची संख्या वाढते आहे. मंदिराच्या प्रांगणात आता दीपमाळ पेटवण्यात येणार असून या ठिकाणी भजनी मंडळाच्या महिलांनी भजनाच्या ठेक्यात फेर धरून रिंगण केलं. मध्ये संत तुकारामांची वेशभूषा करून वीणा घेऊन वारकरी यात सहभागी झालेले होते. भाविक बंधू भगिनींनी फुगडी खेळत भक्तिरसात सर्व तल्लीन झालेले दिसले. मंदिराच्या गाभाऱ्यात संबळाचा नाद सतत निनादत आहे. भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा आणि रांगेत दर्शन घ्यावं असं आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलंय. प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर.